मध्य प्रदेश मधील नरसिंगपूर जिल्ह्यातील जोबा गावामध्ये एक महिला आयएएस अधिकारी आणि आयएफएस अधिकाऱ्याच्या झालेल्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. आयएएस तपस्या परिहार यांचा विवाह आयएफएस अधिकारी गर्वित गंगवार यांच्याशी झाला. दरम्यान हा विवाह ज्या कारणासाठी चर्चेत आहे ते कारण म्हणजे तपस्या परिहार यांनी आपलं कन्यादान करण्यास नकार दिलाय. तपस्या यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मी दानाची वस्तू नाहीये, मी तुमची मुलगी आहे असं सांगत त्यांनी स्वतःचं कन्यादान करण्यास नकार दिलाय. हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला विशेष महत्व आहे, मात्र तपस्या परिहार यांनी सर्व बंधनं तोडत लग्नामध्ये कन्यादानाचा विधी होऊ दिला नाही, त्यामुळेच हे लग्न चर्चेत आहे. याबाबत तपस्या परिहार यांनी सांगितलं की लहानपणापासून माझ्या मनात समाजाच्या या विचारसरणीबाबत विचार यायचे की कसं कुणी माझे माझ्या इच्छेविरुद्ध कन्यादान करू शकतं. याबाबत मी हळूहळू माझ्या कुटुंबियांशी चर्चा केली. अखेर माझ्या कुटुंबियांनी माझ्याशी सहमती दर्शवलीय. तसंच त्यानंतर वरपक्षाला राजी केलं. अखेर कन्यादानाशिवाय विवाह सोहळा संपन्न झालाय. याबाबत तपस्या यांच्या पतीनं सांगितलं की कुठल्याही मुलीला लग्नानंतर पूर्णपणे बदलावं लागतं. मग डोक्यावर कुंकू लावायचा असो वा कुठलीही अन्य परंपरा ज्यामधून ती तरुणी विवाहित आहे हे सिद्ध होईल. असे विधी मुलांसाठी कधीच लागू होत नाहीत, त्यामुळे अशा प्रथा आपण हळूहळू बंद केल्या पाहिजेत. हा विवाह सोहळा वैदिक मंत्रोच्चारासह संपन्न झालाय, केवळ कन्यादानाचा विधी झाला नाही, त्यामुळेच हा विवाह सोहळा आगळा वेगळा ठरलाय.